झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। बेभान पत्नीने प्रियकरा सोबत मिळून केला पतीचा खून। नगर पालिका कर्मचाऱ्यांनी पालिका आवार परिसरात वृक्षारोपण केले। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मुंबई मंत्रालयात बैठक। महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन। चक्क वासराचं धुमधडाक्यात बारस। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेभान झालेल्या 36 वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत मिळून 40 वर्षीय पतीचा गळा आवळून हत्या केली आहे। ही खळबळजनक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव येथे समोर आली आहे। अनैतिक संबंधात पती अडसर ठरत होता, त्यामुळे 15 मार्चला दुपारी 1 सुमारास त्याचा कायमचा काट काढण्यात आलाय। मृतकाच्या आईने सिंदखेडा पोलीस ठाण्यात 16 मार्चला दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। दत्तात्रय रूपालाल कवळे वय 40 राहणार कोरेगाव असे खून झालेल्याचे नाव असून मीरा दत्तात्रय कवळे वय 36, एजाज खान शहजाद खान पठाण वय 45 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक दत्तात्रय यांची पत्नी मीराचे एजाज खानसोबत अनैतिक संबंध होते। दोघांचे फोनवरील बोलणे पती दत्तात्रयने ऐकले होते। एजाज खान गावात टेलरिंगचा व्यवसाय करत होता। पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती झाल्यानंतर दोघा पतीपत्नीत वाद सुरू झाला। पत्नी मीराने ह्यापुढे कधीही एजाजसोबत बोलणार नाही असा शब्द पतीला दिला होता। काही महिन्यापूर्वी दत्तात्रय मजुरीसाठी अहमदनगरला गेला होता। त्यानंतर काही दिवसांनी पत्नी मीरा पतीसोबत राहायला अहमदनगरला गेली होती। रवींद्र सुरुषे, झूम ऑन न्यूज, मेहकर। माथेरान हा पर्यटन स्थळाचा माथा हा घनदाट जंगलाने भरला आहे, पण मागील 2 चक्रीवादळांमध्ये येथील वनस्पतीची आतुनात हानी झाली आहे। वन विभागाने आपल्या परीने वृक्षारोपण करून वनस्पतींना वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे, पण आता माथेरान नगरपालिकेच्या माध्यमातून एक अनोखा प्रयोग होताना दिसून येत आहे। माथेरानच्या मुख्य अधिकारी सौ सुरेखाजी भनगे शिंदे यांच्या संकल्पनेतून माथेरान नगरपालिकेत कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून एक झाड लावण्यात येणार असून हे झाड वाढविण्याची जबाबदारी त्या कर्मचाऱ्याची असेल व विशेष म्हणजे त्यांनी स्वतः अभ्यास करून माथेरानच्या मातीतील पोषक अशी झाडांची निवड केली असून येथे वाढतील अशी झाडे लावण्यात येणार आहे। होळीसाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे। माथेरान नगरपालिकेने होळीच्या पूर्वसंदेश सर्व नागरिकांकरिता अनोखा संदेश दिला आहे। माथेरानच्या प्रशासकपदी नियुक्ती झाल्यापासून मुख्य अधिकारी सौ सुरेखाजी भगणे शिंदे यांनी अनोखा प्रयोग माथेरानमध्ये राबविला आहे। त्यात प्रमुख्याने सफाई कर्मचारी महिलांचा सन्मान, कोविडमध्ये कामे केलेल्या व्यक्तींचा सन्मान, तसेच येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 1 दप्तरविना सारख्या अनोखा प्रयोगांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। कार्यालयीन वन ही संकल्पना राबविणारी माथेरान पहिली नगरपालिका हरित शहरासोबतच कार्यालयीन परिसर देखील हरित असावा यासाठी सर्वांचे प्रयत्न आहे। ॲक्च्युली मी विचार केला जेव्हा मला कळलं ना की आज वृक्षारोपण करतात, मला आज निमित्त काय आहे, जेव्हा तुम्ही बोला होळी आहे, खरंच एकदम म्हणजे अपोजिट, जेव्हा होळीला आपण झाडं तोडून आपला सण हे करतो आहे, ठीक आहे, एक परंपरा आहे जी आपण मानतो पाळतो, पण त्यासोबत त्याच्या आधीच एक असा उपक्रम करायचा की जिथे झाडे तोडणारच फांटी काही तोडणार झाडं नाही म्हणजे फांट्या तोडतो आपण जे काही आहे, तर त्या आधीच रोपटी लावून आपण त्यांना एक तयार करून पूर्ण एक अपोजिट विचार आणि जो एकदम उत्तम असा विचार आहे जो मॅडमनी सुरुवात केला आजच्या दिवशी, खरंच म्हणजे तुम्ही जे म्हणाला की दरवर्षी अशी होळी साजरी करूया
उत्तम विचार आहे. सगळ्यांना होळीच्या पूर्वसंध्येला नगर परिषद प्रशासनाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. एक कल्पना आम्हा सर्वांच्या डोक्यात काल आलेली की होळीला आपण काय करूयात, तर माथेरानचा विचार करता सगळीकडे जलसंपदा आहे, परंतु काल आणि गेल्या काही दिवसात आम्ही काही प्रसंग बघितले की इथं वनवा लागण्याचे प्रमाण खूप जास्त आहे, नंतर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी असल्यामुळे आणि मातीच्या धुपीमुळे झाडांचं पडण्याचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. तर जर माझी वसुंधरेला वाचवायचं असेल, आम्ही काल ग्रीन शपथ घेतली, तर त्याच्यामध्ये वृक्ष लागवड हा एक महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक वेळेस असं होतं की नागरिकांच्या मार्फत चळवळ उभी केली जाते आणि झाडं जगवली जातात, पण आमच्या डोक्यात असं विचार आला जर आम्ही इथं ह्या कार्यालयात काम करतो तर का नाही आमच्याकडनं ती सुरुवात व्हावी आणि आम्हीसुद्धा झाडं वाचवावी. भलेही आम्ही 2-3 वर्ष ह्या शहरामध्ये काम करत असू कामानिमित्त, परंतु जो काही वेळ आणि पिरियड असेल तर त्यामध्ये ही जी काही आज आपण झाडं लावलेली आहे ती आम्ही सर्वांनी निश्चय केला आहे की हे छोटंसं हे कार्यालयीन वन म्हणून आपण ह्याला नाव देत आहोत ह्या संकल्पनेला, आणि ही संकल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे आणि सगळ्यांना ती आवडेल, जेणेकरून ज्यावेळेस कार्यालयात कोणी कामाला येईल किंवा कोणी एखाद्या कामानिमित्त कार्यालयाला भेट देईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की हे एक छोटंसं वन आहे आणि इथल्या अधिकारी कर्मचारी यांनी ते निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी ते जतन केलेलं आहे. त्याच्यामुळे पुनश्च मी सर्व माझ्या अधिकारी सर्व टीमचे आभार व्यक्त करते की त्यांनी ह्या संकल्पनेला अगदी लगेच क्षणाचाही विलंब न लावता झाडं आणली, त्याच्यासाठी ट्रीगार्ड आणले आणि बाकीचे सगळ्या ज्या ज्या गोष्टी लागत होत्या एका दिवसात त्यांनी अरेंज केल्या. आणि खऱ्या अर्थाने आज आपण म्हणूयात की माथेरानमध्ये एक चांगला संदेश आपण पालिका प्रशासनाच्या वतीने देतो आहे आणि नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करेल की होळी सण साजरा नक्कीच करूयात, कारण दुर्गुणांवर आपल्याला मात करायची आहे, दुर्गुणांना आपल्याला पेटून द्यायचं आहे, तर हा एक सद्गुण आपण त्यानिमित्ताने घेऊयात आणि जे काही हरित माथेरान आहे तर ते अजून हरित कसं होईल यासाठी सर्वांनी एक पाऊल वृक्ष लागवडीकडे वळूयात आणि वृक्ष लागवड करून माथेरानला अजून ग्रीन करूयात. पुन्हा एकदा नगर परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन मोजेस सोबत रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, माथेरान. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या 13 दिवसांपासून प्रांतिक उपोषण सुरू आहे. आज आंदोलक शिष्टमंडळ व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुंबई मंत्रालयात बैठक पार पडली आहे. ह्यात अद्यापही उपोषण सोडण्याबाबत निर्णय झाला नसून उपोषण कार्यकर्त्यांनी मुंबईमधून अमरावतीत आल्यावर चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे उपोषण प्रमुख मनोज चव्हाण यांनी सांगितले. ह्या बैठकीत विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांवर खरंच अन्याय झाल्याचे मान्य केले असून तुर्तास या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास व चौकशी करण्यासंदर्भात 1 महिन्याचा वेळ समितीला मागितला आहे. विशेष म्हणजे जलसंपदाचे प्रधान सचिवांनी सुद्धा यावर सकारात्मक दर्शवलं आहे. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. सरकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे वृद्धापळानं निधन झालं आहे. वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सायंकाळी 4:30 संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणी प्रश्नी नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी दुःखद व्यक्त केले. नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने काल चक्क वासराचं धुमधडकेत बारसं नामकरण केलंय. मारुती महाराजवाडे असं पालक पशुकांचं नाव आहे. खानसपूर येथील मारुती महाराजवाडे यांना शेतात 2 वर्षापूर्वी एक गाय आजारी अवस्थेत सापडली होती. ह्या शेतकऱ्याने गायला घेऊन घर गाठले आणि तिचं औषध पाणी संगोपन केलं. ह्याच गायला आता वासरू जन्मलंय. मारुती माजरवाडे यांना मुलगी नाही, त्यामुळे मुलगी समजून ह्या गोंडस अशा वासराचं त्यांनी धुमधडक्यात बारसं केलंय. ह्यावेळी महिलांनीही मोठ्या उत्साहात पाळणे म्हणत वासराचं नाव ठेवलंय. वरण भात, पोळी भाजी, गोड बुंदी, खारी बुंदी असं जेवण दिलंय. दरम्यान शेतकरी मारुती माजरवाडे यांनी केलेले अनुकर बारसं सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. जालना जिल्ह्यातील 12 ते 14 वयोगटातील मुलांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लसींचं लसीकरण सुरू करण्यात आलंय. 12 ते 14 वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्स ही लस दिली जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी जिल्ह्याला 30,600 लसींचा डोस प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 1,12,500 लाभार्थी असून ह्या सर्व मुलांनी कोरोना लसीकरण करून घ्यावं असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान कोरोनापासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं संरक्षण करण्यासाठी शाळेत जाऊन लसीकरण करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी दिली आहे. आजपासून 12 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी आपण कोविडसाठी लसीकरण सुरू केलं करण्यात आलेलं आहे. आपल्याला परवाच्या दिवशी शासनाकडून याच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहे. त्यासाठी एक नवीन प्रकारची लस आहे, ही कॉर्बोवॅक्स म्हणून लस आहे कोरोनाच्या प्रतिबंध करण्यासाठी, आणि हीच लस या 12 ते 14 या वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. ही लस आपल्याकडे रात्री उपलब्ध झालेली आहे. तर एकूण जवळपास या लसीचे आपल्याकडे 30,600 डोसेस आलेले आहेत आणि एकूण जिल्ह्यामध्ये या लसीसाठी आम्ही शाळांकडून यांची यादी मागवली. तर जवळपास 1,12,000 एवढे अपेक्षित एक लाख बारा हजार पाचशे एवढे अपेक्षित लाभार्थी आहेत. या वयोगटातील मुलांना ही लस देणं अपेक्षित आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की मागच्या याच्यामध्ये आपण 14 वर्षाच्या मुलांना कोवॅक्सिन देण्यास सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर ही 12 ते 14 वयोगटामध्ये शासनाकडून ही कॉर्बोवॅक्स नावाची लस आपल्याला आलेली आहे. ही लस पण परिणामकारक आहे आणि जेणेकरून बालकांचं पण या आजारापासून संरक्षण व्हावं. शाळा सुरू झालेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून सगळ्या बालकांचं लसीकरण करून घेणे अपेक्षित आहे. अजूनही आता थोडंसं काय म्हणतात त्याला जरा आपण अर्जंटली या गोष्टी अरेंज केल्या, त्याच्यामुळे थोडा आपल्याला अजून याची जनजागृती प्रसिद्धी आम्ही करणार आहोत. ही लस अद्यापर्यंत काही तालुक्यांपर्यंत आम्ही पोहोचवलेली नाही. जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर ही आपण शाळांमध्ये पण जाऊन लसीकरण सुरू करणार आहे. आजही या ठिकाणी लसीकरणासाठी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आढळून येत आहे. काही बालकांना आपण याच्यामधून ही लस देण्यात आलेली आहे. तसेच आम्ही बाकीच्यांनाही आवाहन करतो की पालकांनी जे आपल्या वयोगटातील मुलं असतील 12 ते 14 यांचं लसीकरण करून घ्यावं आणि त्यांचं कोरोनापासून संरक्षण करावं. डॉक्टर जयश्री भुसारे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी. होळीचा सण आला म्हणजे बाजारात साखरेपासून बनवलेले हार कंगन विक्रीसाठी दुकानाचे दुकान लागले आहे. मात्र होळीचा सण एक दिवसावर येऊन ठेपलाय, तरी देखील बाजारात साखरेचे हार कंगन विक्री करणारे दुकानांची संख्येत घट झालेली दिसत आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक देखील खरेदीसाठी येताना दिसत नाहीये. आधी एकाचे ठिकाणी 8 ते 10 दुकान असायचे तर ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असायचा व व्यापारही चांगला व्हायचा. परंतु आता दुकानांची संख्या घटून 2 दुकान आहेत, तरी व्यापार होत नाही. हार कंगन तयार करायला होळीच्या 15 दिवसाआधी तयारी करावी लागते. महागाईमुळे हार कंगनाच्या बाजारावर मंदीचे सावट आले आहे, हार कंगन विक्रेत्यांनी सांगितले आहे. मंदी आहे, ग्राहक नाही आ रहे. ये माल कहाँ से लाते आप? माल खुद तैयार करते. खुद तैयार करते? कितने दिन पहले कहाँ तैयार करते हैं? ये 8-10 दिन पहले शुरू करते. हाँ, 8-10 दिन पहले का है. ग्राहक नाही आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी यांनी कांदा उत्पादनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. ह्यामध्ये सुमारे 35% शेतकरी यांनी या वर्षी कांदा लागवड केली आहे. ह्यात वालसावंगी, वडोदा, तांगडा, धावडा, पिंपळगाव, रेणुकताई आदी गावाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतात. ह्या वर्षी तालुक्यात पाणीसाठा मुबलक उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी मका, गहू, हरभरा ह्या पिकांबरोबर कांदा पीक सुद्धा घेतले आहे व ते चांगले प्रकारे सुद्धा उगवून आले आहे. हे वडोदा तांगडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष साबळे व संतोष जाधव यांनी आपल्या आपल्या 1-1 एकर शेतामध्ये कांदा पिकाची 3 महिन्यापूर्वी लागवड केली होती. त्यांची योग्य निरा ठेवून योग्य प्रकारे खत पुरवणी करून निगा राखली आणि त्यांचे फळ त्यांना मिळाले. पण कांदा हा आता काढणीला आला आहे, तो मार्केट विक्रीसाठी सज्ज सुद्धा झाला आहे. पण कांद्याला सध्या बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने हे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. सरकारने कांद्याची ह्यात निर्यात करावी, यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळेल व शेतकऱ्याने कांद्याला योग्य भाव द्यावा, जेणेकरून
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी लागलेला खर्च निघेल। मी शेतकरी संतोष सकाराम जाधव भोकरण तालुका जिल्हा जालना येथील शेतकरी असून सध्या आमच्याकडे कांदा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि शेतकरी लोकांनी थोडं सगळ्याकडे लक्ष देऊन कांदा पिकाची लागवड केलेली आहे। त्या कांद्याला चांगला भाव मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि शासनाने त्यामध्ये आयात निर्यातीचा हा वापर केला पाहिजे जेणेकरून शेतकरी लोकांना चांगला भाव मिळेल। मला सांगा तुम्ही कांदा लागवड केलेली आहे, काय वाटतं कांद्याला कसा भाव पाहिजे? मी शेतकरी सुभाष लक्ष्मण साळवे भोकरदन तालुक्यातला रहिवासी आहे। या परिसरामध्ये कांदा लागवड खूप झालेली आहे, तर कांद्यात असं वाटत होतं अगोदर भाव चांगले होते पण भाव जरा कमी होत आले त्याच्यामुळे थोडी नाराजी आहे। ही लागवड आम्ही नवीनच केली या वर्षी पण कांद्याचं उत्पन्न सरासरी चांगलं निघायच्या मार्गावर आहे पण शासनाने आम्हाला मागच्या वर्षी जेवढा भाव होता त्याच्या दुप्पट भाव द्यावा याशी शासनाला माझी विनंती आहे। राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे। मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने 40 पल्ला गाठला आहे, तर कल्याण डोंबिवली परिसरातील पाऱ्याने कधी नाही तर कधी 42 पारा केलाय। आज दुपारपासून रस्त्यावर अक्षरशः चटके बसत आहेत। पुढचे 2 ते 3 दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी उष्णतापासून बचाव करण्यासाठी काम नसेल तर दुपारी 12 ते 4 ह्या दरम्यान शक्यतो घराबाहेर न पडण्याचे प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। मी सकाळी 11 निघालो घरातून, जॉब संदर्भामध्ये आलेलो आहे इकडे। इथे खूप ऊन आहे, खूप चटके बस आहेत उन्हाचे। गेल्या वर्षीपेक्षा हे वर्षी जास्त ऊन लागते। काय करतो? मी सर्वे करतोय। थंड जागा शोधतो आणि गोवा वगैरे थंड वगैरे असेल ते खातो। उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करण्याच्या उद्दिष्ट कोनातून 16 मार्च ते 22 मार्च दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। ह्या सप्ताहाचे उद्घाटन 16 मार्च रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुलढाणा जिल्हा परिषदचे अध्यक्ष मनीषा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय। ह्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या मन ज्ञानगंगा, विश्वगंगा, पेनगंगा, पूर्णा जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे। जल हे जीवन आहे, त्यांचे संवर्धन करणे प्रायकाचे कर्तव्य आहे, त्यात सर्वांनी संवर्धन केले पाहिजे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार यांनी केलंय। कार्यक्रमाला महिला पुरुष आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। खरं तर 22 मार्च हा दिवस आपण जागतिक जल दिवस म्हणून साजरा करतो आणि त्याच अनुषंगाने आपण हा 7 दिवसाचा सप्ताह आजपासून सुरुवात करतो आहोत। पण मी थोडस सरांनी जसं शासकीय सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त एक सांगू इच्छिते। एक लोकप्रतिनिधी आणि एक सामान्य नागरिक या दृष्टिकोनातून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते। जल हे जीवन आहे हे सांगण्याची वेळ आणि असे सप्ताह करण्याची वेळच माणसावर येऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण आपण 21व्या शतकात येतो आहोत। आपण एक सुजाण आणि सुशिक्षित नागरिक आपण भारताचे आपल्याला स्वतःला म्हणून घेतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला जल हे जीवन आहे आणि जलाचं रक्षण त्याचं संवर्धन आपल्याला करायचं आहे हे सांगण्याची आपल्यावर वेळ येऊ नये। बट ठीक आहे, आलीच आहे तर मग आपण ते सर्वांनी जे आपण इथे बसलेले सर्व सुशिक्षित आहात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत आहात, तर आपण सर्वांनी पुढाकार घेऊ। मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपापल्या परीने जे होईल त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया। जल म्हणजे जीवन आणि जीवन हे शोधायचं असलं तर आपल्याला जिथे सजीवाचं अस्तित्व शोधायचं आहे तर सुरुवात आधी आपल्याला जल शोधावं लागतं आणि म्हणूनच जल हे जीवन हे समीकरण जलचक्र आपण हे सगळं शिकलोय ही एक साखळी आहे आणि ह्याला टिकवायचं असेल तर आपल्याला स्वच्छ पाणी आपल्याला रोज आपल्या घरापासून सुरुवात होते। खरं तर घरगुती वापरापासून नाही तर आपल्या प्रगतीला सुद्धा कारणीभूत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी आहे, कारण औद्योगिक क्षेत्रात रोजच्या कुठल्याही कामासाठी बाहेरही ऑफिसमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला काम करत असताना पाण्याची नितांत गरज भासते। एक दिवसही जर पाणी नसेल तर कुठलंही काम हे आळून बसतं। म्हणूनच
पाणी जपले गेलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं गेलं पाहिजे आणि निसर्गाच्या वाढत्या प्रदूषणामुळे हे जो निसर्गाचा समतोल बिघडतो आहे, कधी अतिवृष्टी होते, काही भागांमध्ये तर पाऊसच पडत नाही, काही ठिकाणी म्हणजे दुष्काळाला लोकांना सामोरं जावं लागतं, ही काय म्हणतात त्याला अनिश्चितता जी होते आहे त्याला कुठेतरी आपण ह्युमन बिईंग्स आपण मानवी प्रजातीच कारणीभूत असते. आपण बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. बेभान पत्नीने प्रियकरासोबत मिळून केला पतीचा खून. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पालिका आवार परिसरात वृक्षारोपण केले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मुंबई मंत्रालयात बैठक. महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन. चक्क वासराचं धुमधडाक्यात बारस. ह्या होत्या दिवसभरातील सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.